करण्यासाठी कार्ड दिलेलं आहे, ते कार्ड आधी नीट वाचायचंय आणि ती जी कृती आहे ती गटातील प्रत्येकाने करून बघायची, म्हणजे दोघांनी मिळून एकदाच केलं असं नाही, प्रत्येकाने ती कृती करायची आणि ती कृती करून झाल्यावर काय निरीक्षण तुम्हाला दिसलं, काय निरीक्षण सापडलं ते तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवायचं. करूया सुरू. चला, याच्यासाठी आपण वेळ देणार आहोत, एक 10 मिनिटं तरी असतील. पट्टीनी हे करा म्हणजे हात खराब नाही. ते आपण क्षेत्रफळ दाब ही संकल्पना शिकवताना मुलांना आधी वेगवेगळ्या कृती करायला दिल्या, ज्या कृतीमध्ये मुलं प्रत्यक्ष काहीतरी काम करत होते. कृती करताना मुलांनी निरीक्षणं करायची होती, ती वहीमध्ये नोंदवून ठेवायची होती. आधी जेव्हा शिकवत होते तेव्हा आधी सूत्र सांगायचे किंवा त्या सूत्रावर आधारित एखादा प्रयोग करून दाखवायचे, पण जेव्हा फक्त शिक्षक प्रयोग करतो तेव्हा मुलं निरीक्षणं करतात, मुलांना कृती नाही करता येत. पण ती कृती करताना म्हणजे आत्ता गटामध्ये जेव्हा मूल कृती करत होतं तेव्हा प्रत्येक मुलाचा ॲक्टिव सहभाग होता, पण जुन्या पद्धतीमध्ये मात्र शिक्षकाचाच ॲक्टिव सहभाग असतो. इथे स्वतःचाच ॲक्टिव सहभाग असल्यामुळे संकल्पनेपर्यंत पोहोचणं मुलाला सोपं गेलं आणि ह्या ज्या 7-8 कृती होत्या या 7-8 कृतींपैकी एखादी जरी कृती खूप कळली म्हणजे अगदी क्लिक झाली तर त्याचा उपयोग मुलांना दुसऱ्या कृती कळण्यामध्ये आणि त्या संकल्पनापर्यंत पोहोचण्यामध्ये झालेला दिसतो. तुम्ही जे गटामध्ये प्रयोग केले होते ते प्रयोगाचे नावं मी इथे लिहिलेलीच आहे, पण सगळे काही सगळ्यांनी प्रयोग केलेले नाही आहेत. 7 प्रयोग कुठले तरी 2 प्रयोग इथे केलेले, त्यामुळे बाकीच्या प्रयोगांमध्ये पण काय काय निरीक्षणं आली हे कळण्यासाठी आपण सगळ्या याची एकदा निरीक्षण इथे फळ्यावर लिहूया की काय जाणवलं, काय फरक वाटला आणि मग नंतर याच्यामधून काय आपल्याला नवीन सापडतंय का ते बघूया. ओली माती आणि टाईल, ओली माती दिली होती आणि त्याच्यामध्ये टाईल दिली होती. हा ऋषिकेश, ताई जेव्हा ती आडवी ठेवली तेव्हा ती जास्ती खोल गेली नाही, कमी खोल गेली, पण तिचा जो ठसा होता तो मोठा होता. बरोबर. जेव्हा ती उभी ठेवली आणि तिला दाब दिला तेव्हा ती जास्ती खोल गेली पण तिचा ठसा कमी होता, छोटा होता. ठसा छोटा होता. सुंबळ आणि घमेल. हा विनायक, ते पहिल्यांदा ते घमेलं नुसतं डोक्यात ठेवलं तर मग इथे असं जड जड किंवा असं टोचण्यासारखं होत होतं आणि नंतर जेव्हा चुंबळ घेऊन ते डोक्यात ठेवलं तेव्हा असं मऊ मऊ वाटत होतं, म्हणजे टोचत होतं का नव्हतं. सगळ्यांची निरीक्षणं फळ्यावर एकत्र केली आणि या निरीक्षणामधनं त्यांना वैज्ञानिक भाषेकडे वळवलं की सुरुवातीला डोक्यावर असताना डोक्यावर जेव्हा चुंबळ घेतली नव्हती तेव्हा टोचलं, पण चुंबळ घेतली म्हणजे काय झालं म्हणाली ती, चुंबळ घेतल्याने डोक्यापेक्षा काय झालं, बरोबर, म्हणजे पृष्ठभागामध्ये काय झाला, बदल झाला. हा असाच पृष्ठभागात बदल आणखीन कुठे बरं झाला, ठसा आडवी होती तेव्हा आडवी वीट असताना त्याचा पृष्ठभाग कसा होता, जास्त होता, आणि उभी वीट असताना जो मातीत जाणारा पृष्ठभाग होता तो काय होता, कमी होता. येत आहे लक्षात, म्हणजे आता इथे पृष्ठभाग जो आपण म्हणतोय या पृष्ठभागाला विज्ञानात काहीतरी एक शब्द आहे, काय सांगतोय ना, अगदी बरोबर, क्षेत्रफळ. आता दुसरं बघा, इथे तुम्ही उल्लेख केला की टोचलं, कमी दुखलं किंवा बोथट सुरी होती तेव्हा बोथट सुरीने आपण ठरवलं कापायचंच आहे बटाटा, तर काय करायला लागलं, जोर लावायला लागला, आणि जोर लावायला लागला म्हणजे काय, तुम्हाला माहित आहे शब्द काय लावायला लागलं, बल जास्त लावायला लागलं. हे पटतंय सगळ्यांना, जोर लावायला लागला म्हणजे बल
जास्त लावायला लागलं. सुरुवातीला मुलांना जेव्हा कृती करायला दिली होती तेव्हा निरीक्षण करायला सांगितले होते आणि निरीक्षण करताना मुलांनी नेहमीच्या वापरातले शब्द वापरले, जसे उदाहरणार्थ बोथट किंवा टोपदार असेल किंवा टोचलं, जड जाणवलं असे शब्द. पण त्या शब्दांना मग विज्ञानामध्ये मात्र असं काही वेगवेगळे शब्द नाही वापरता येणार. त्याचा काय अर्थ विज्ञानामध्ये असू शकतो किंवा पृष्ठभाग, मग विज्ञानामध्ये आपण पृष्ठभाग कसं म्हणणार आहोत, तर मग असं मुलांशी बोलून मुलांच्या प्रतिसादावरनं त्यांना या सगळ्या शब्दांवरनं विज्ञानाच्या पारिभाषिक शब्दांकडे नेलं. म्हणजे उदाहरणार्थ क्षेत्रफळ असेल किंवा जोर लावला किंवा जास्त दुखलं, ह्या शब्दाला आपण बोली भाषेत म्हणतो पण नेमकं विज्ञानात काय म्हणणार, जोर लावला म्हणजे काय, तर तिथे बल लावलं, मग तो बल हा शब्द विज्ञानातला मी तिथे लिहिला होता. आणि मग त्याच्यावरनं त्या दोन याच्यावर आधारित कसं हे सूत्र तयार होतं ते मुलांकडनंच काढून घेतलं किंवा मुलांकडनं कसं येईल असा प्रयत्न केला. पेन्सिल आहे, ती पेन्सिल मी बोटात धरली, मग एकीकडे क्षेत्रफळ कमी आहे एकीकडे क्षेत्रफळ जास्त, पण लागलेलं बल मात्र कसं आहे की क्षेत्रफळावरनं काय होतोय फरक पडतोय. म्हणजे बल सगळीकडे सारखं लागतंय का? नाही. म्हणजे फक्त बल तिथे आपल्याला उपयोगी नाहीये, या बलानी काय केलंय या दोन्हीकडे काहीतरी परिणाम लावला आणि ह्याच्यामुळे हा फरक आपल्याला जाणवला. आता जड बादलीच्या याच्यामध्ये बादली बादलीतलं वजन म्हणजे बल आपण टेस्ट ठेवलं होतं, मग कुठे फरक पडला, तर तार म्हणजे क्षेत्रफळामध्ये फरक पडला. म्हणजे त्या बलाचा जो परिणाम झाला हा कशावर राहिला, अवलंबून क्षेत्रफळावर. म्हणजे इथे बल म्हटलं तरी चालू शकेल, पण आणखीन जर आपल्याला जास्त योग्य शब्द वापरायचा असेल तर काय म्हणायला लागेल, बलाचा होणारा परिणाम. आता प्रत्येक याच्यामध्ये काय काय झालंय बघा. जेव्हा टोपदार सुई होती तेव्हा क्षेत्रफळ काय झालं, कमी, आणि त्याच्यामुळे बलाचा परिणाम काय झाला, जास्त. खिळा आणि लाकूड कुठल्या याच्यात असं आपल्याला सांगता येईल, खिळा कसा होता, टोपदार होता आणि दुसरा सपाट होता. जेव्हा सपाट बाजू होती खिळ्याची तेव्हा काय बरं झालं, बलाचा परिणाम जास्त कमी झाला. हा, कारण कारण काय होतं, की त्याचं क्षेत्रफळ जास्त होतं, खिळ्याचं क्षेत्रफळ काय होतं, जास्त होतं. हा, वेगवेगळ्या कृती जेव्हा मुलं करतात तेव्हा अनुभव घेतात आणि या अनुभवांचं मुलांनी निरीक्षण केलं, त्या निरीक्षणांचं विश्लेषण केलं की कोणतं योग्य आहे कोणतं अचूक आहे किंवा कोणतं नाही, आणि मग दुसऱ्या एखाद्या अनुभवामध्ये तेच निरीक्षण योग्य आहेत का, म्हणजे हे पडताळून पाहिलं आणि पडताळलेलं निरीक्षण जर त्यांना योग्य वाटलं किंवा जाणवलं की हो हे अचूक आहे, तर नवीन एखाद्या अनुभवामध्ये किंवा नवीन एखादा प्रयोग करून बघताना पडताळलेलं जे निरीक्षण होतं किंवा पडताळलेला जो नियम होता किंवा एखादी संकल्पना असेल ती त्यांना तिथे उपयोगात आणता आली. मग ही जी वैज्ञानिक पद्धती आहे ही वैज्ञानिक पद्धती विज्ञान शिकताना खूप महत्वाची आहे, की ज्याचा फक्त एकाच ठिकाणी नाही तर अशा वेगळ्या अनुभवांमध्ये सुद्धा आपल्याला उपयोग त्याचा करता येऊ शकतो, की जेणेकरून जेव्हा त्या मुलाला कळतं की अरे अच्छा हे असं आहे का, तेव्हा होणारा आनंद जसा काही नवीन आपणच काहीतरी शोधून काढलंय असा आनंद मुलाला जाणवतो किंवा त्याला घेता येतो, म्हणून ही पद्धत निवडली. आता हा जो रकाना मी लिहिलाय याचं बारकाईने निरीक्षण करा, काहीतरी बदल आहे पण बदल मात्र सगळ्यांमध्ये सारखा दिसतो, उदाहरणं वेगवेगळी असली तरी. सांगता येईल, जेव्हा क्षेत्रफळ हे कमी असतं तेव्हा बलाचा परिणाम हा जास्त असतो आणि जेव्हा क्षेत्रफळ जास्त असतं तेव्हा बलाचा परिणाम हा कमी असतो. कमी असतो, एकाचं प्रमाण जास्त असलं तर दुसऱ्याचं प्रमाण काय होतं, कमी. मग या दोन्ही राशींवर अवलंबून एक नवीन राशी आहे, त्या राशीचं नाव आहे दाबा. मग दाबाची काय व्याख्या करता येईल, तर एकक पृष्ठभागावर किंवा एकक क्षेत्रफळावर होणारा बलाचा परिणाम. पण मग एकक म्हणजे काय, एकक म्हणजे काय, तर सगळ्यांना माहिती आहे क्षेत्रफळ कशामध्ये मोजतो आपण,
चौरस सेंटीमीटर, चौरस किलोमीटर मीटर, ठीक आहे, किलोमीटर मध्ये पण असू शकेल. आता चौरस सेंटीमीटर म्हणजे केवढा, एवढा 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 केवढा असतो चौरस सेंटीमीटर? सेंटीमीटर सगळ्यांना माहिती आहे. मग एक चौरस सेंटीमीटरवर किंवा एक मीटर एवढ्या क्षेत्रफळावर जेवढा बलाचा परिणाम होतो त्याला काय म्हणायचं?